कोल्हापूर जिल्ह्यात अठरा वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण दोन लाख पन्नास हजार लाभार्थ्यांना बुधवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी मॅर्सिव्ह ड्राईव्हच्या माध्यमातून लसीकरण करण्याचा निश्चय करण्यात आला आहे कोविड नाईन्टीन संभाव्य तिसऱ्या लाटेची आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये शक्यता वर्तवण्यात आली आहे कोविड नाईन्टीन लसीकरण मॅसिव्ह ड्रायव्हमध्ये अठरा वर्षावरील लाभार्थ्यांना लस देऊन त्यांना सुरक्षित करण्यात येणार असून त्याकरिता इतर विभागांचेही सहभाग घेण्यात आहे यामध्ये महसूल विभाग महिला व बालविकास विभाग शिक्षण विभाग ग्रामविकास विभाग अल्पसंख्यक विभाग सामाजिक न्याय व ग्रह विभाग इत्यादी विभागांचा समावेश आहे या विभागाच्या ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी कोविड लसीकरण सत्राचे ठिकाणी सोशल मोबाईलायझेशन डाटा एंट्री जनजागृती इत्यादी कामामध्ये सहभाग घेणार आहेत जिल्ह्यामध्ये बारा तालुक्यातील एकूण तीनशे एकाहत्तर गावांमध्ये कोविड नाईन्टीन मॅर्सिव्ह ड्राईव्हचं आयोजन करण्यात आले असून यासाठी एकूण एक हजार सत्तर इतक्या टीमचे नियोजन केले असून यासाठी जिल्ह्यातील दहा हजार सातशे इतके अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ